प्रथम चलांतील रेषीय समीकरणांचे सामान्य रूप. मुलांनो, ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य या समीकरणात ए बी सी या वास्तव संख्या असतील आणि ए व बी एकाच वेळी शून्य नसतील तर हे समीकरण दोन चलांतील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप असते. ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य या समीकरणात दोन्ही चलांचा घातांक एक आहे, म्हणून हे रेषीय समीकरण आहे. आता आपण काही उदाहरणे सोडवून समजून घेऊया. उदाहरण एक, तीन एक्स अधिक वाय बरोबर पाच समीकरण एक, दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर एक समीकरण दोन. वरील समीकरणात एका चलाचा लोप करण्यासाठी दोन्ही समीकरणांतील एकाही चलाचा सहगुणक समान किंवा विरुद्ध संख्या नाहीत, म्हणून आपण सहगुणक समान करून घेऊ. एक्सचा सहगुणक तीन आहे, म्हणून समीकरण एकच्या दोन्ही बाजूंना तीनने गुणूया. म्हणून तीन एक्स गुणिले तीन अधिक तीन गुणिले वाय बरोबर पाच गुणिले तीन. नऊ एक्स अधिक तीन वाय बरोबर पंधरा समीकरण तीन. आता समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करू. नऊ एक्स अधिक तीन वाय बरोबर पंधरा समीकरण तीन वजा दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर एक समीकरण दोन. सात एक्स बरोबर चौदा, एक्स बरोबर चौदा छेद सात म्हणून एक्स बरोबर दोन. आता एक्स बरोबर दोन ही किंमत कोणत्याही समीकरणात लिहू. समीकरण दोन मध्ये लिहून दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर एक, दोन गुणिले दोन अधिक तीन वाय बरोबर एक, चार अधिक तीन वाय बरोबर एक, तीन वाय बरोबर एक वजा चार म्हणून तीन वाय बरोबर वजा तीन, म्हणून वाय बरोबर वजा तीन छेद तीन, म्हणून वाय बरोबर वजा एक. म्हणून दोन वजा एक ही जोडी या समीकरणाची उकल आहे. उदाहरण दोन, तीन एक्स वजा चार वाय वजा पंधरा बरोबर शून्य समीकरण एक, वाय अधिक एक्स अधिक दोन बरोबर शून्य समीकरण दोन. या दोन्ही समीकरणांतील स्थिरांक उजवीकडे घेऊन लिहू. तीन एक्स वजा चार वाय बरोबर पंधरा समीकरण एक, एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन समीकरण दोन. वाय चलाचा लोप करण्यासाठी समीकरण दोनला चारने गुणू आणि ते समीकरण एकमध्ये मिळवू. एक्स गुणिले चार अधिक वाय गुणिले चार बरोबर वजा दोन गुणिले चार, चार एक्स अधिक चार वाय बरोबर वजा आठ समीकरण तीन. आता समीकरण तीन व समीकरण एक यांची बेरीज करू. तीन एक्स वजा चार वाय बरोबर पंधरा अधिक चार एक्स अधिक चार वाय बरोबर वजा आठ, सात एक्स बरोबर सात म्हणून एक्स बरोबर एक. आता एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण दोन मध्ये लिहू. एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन, एक अधिक वाय बरोबर वजा दोन म्हणून वाय बरोबर वजा दोन वजा एक म्हणून वाय बरोबर वजा तीन. म्हणून एक वजा तीन ही जोडी या समीकरणाची उकल आहे,